than credit rupees. So debit balances and credit balances we must know very well. Whatever may be the debit balances are for expenditures. If salary is paid, the amount of salary 10,000 paid, that is having the debit balances. Rent is paid having the debit balances. Then repairs, that is having the debit balances. So all the expenses are having the debit balances and all the incomes are having the credit balances. If you received rent, received dividend, received then interest, received the balances are given in the trial balance credit. So this important thing you must observe while seeing the trial balance, or on the basis of trial balance the profit and loss account, balance sheet and all other accounts we are going to prepare. Now suppose opening stock is given to the trading account debit side, the balance of opening stock is always debit balance. Then purchases are having debit balances, wages are having debit balances, then other direct expenses are having debit balances. Now sales are having credit balances because we are recorded it on the credit side. Sales are having credit balances. So such types of things we may know very well. But what are the assets? All the assets which are shown in the trial balance are having the debit balances. Assets are having debit balances. So don't write the asset. If you are asked by the teacher to write the land and building and no debit or credit is to be mentioned, at that time you can remember all the assets are to be recorded on the debit balances only. Tumhala jar sangitla nahi ki plant and machinery cha amount evdi evdi ahe, 10 lakh rupaye plant and machinery cha ahe, tar tumhala debit kiwa credit sangaychi vel yeu nahi, tar tumhi all the assets are having debit balances. मग तुम्हाला असे ओळखता येतात, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, गुडविल, फर्निचर, डेटर्स, बिल्स रिसिवेबल्स, मोटार व्हेइकल्स, ह्या सगळ्यांचे डेबिट बॅलन्सेस असतात. ऑल द असेट्स आर हॅव्हिंग डेबिट बॅलन्सेस. म्हणजे कुणीही चुकूनही असेट असेल तर त्याचा ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिटला कधीही लिहायचं नाही. सो धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. The accounting principle or accounting rules are saying that all the assets are having debit balances. कुठलीही asset आपल्याला asset ओळखता येते, liability ओळखता येते. Asset म्हटलं की trial balance मध्ये त्याचा debit balanceच असणार. चुकूनही त्याचा credit balance तुम्ही लिहिता कामा नये. नाहीतर काय काय वेळेला मुलांना जेव्हा आम्ही problem dictate करतो वर्गात, तेव्हा लँड अँड बिल्डिंग सांगितलं आणि ट्रायल बॅलन्सला म्हटलं का नाही त्यांना डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स काय सांगितलं, काही काही शहाणी मुलं प्लांट अँड मशिनरीला क्रेडिटला लिहून टाकतात, ते काय लायबिलिटी आहे का? सो ऑल दी असेट्स आर हॅव्हिंग डेबिट बॅलन्सेस लिहितानाच आपल्या लक्षात आलं पाहिजे की ऑल द असेट्स आर हॅव्हिंग डेबिट बॅलन्सेस. आता याच्या विरुद्ध ऑल द लायबिलिटीज आर हॅव्हिंग क्रेडिट बॅलन्सेस. मग तुमचं जर समजा एज कॅपिटल असेल, बीज कॅपिटल असेल, सीज कॅपिटल असेल, इन द ट्रायल बॅलन्स द कॅपिटल अकाउंट बॅलन्सेस आर ओनली क्रेडिट बॅलन्सेस बिकॉज कॅपिटल इज अ लायबिलिटी, इट इज रेकॉर्डेड ऑन द लायबिलिटी साइड. सो विदाउट एनी डाउट इन माइंड यू मस्ट रेकॉर्ड दॅट एज कॅपिटल. इफ द टीचर इज सेईंग एज कॅपिटल इज रुपीज 1 lakh, यू डोंट राईट टू द डेबिट अमाऊंट. डेबिट साईडला ह्याच्या अमाऊंट, डेबिट आणि क्रेडिट असे दोन कॉलम दिले असतात. कॅपिटल म्हटलं की क्रेडिटलाच गेलं पाहिजे. एज कॅपिटल, बीज कॅपिटल, सीज कॅपिटल. आता ड्रॉइंग जी असते, ड्रॉइंग ही आपण कॅपिटल मधून लेस करतो, तो ड्रॉइंगचा बॅलन्स हा नेहमी डेबिट असतो, म्हणजे हे रिव्हर्स असतं.
जेव्हा लायबिलिटी आपण क्रेडिट बॅलन्सच म्हणतो तेव्हा ड्रॉइंग जे असते ते आपण वजा करतो आणि त्याचा जो बॅलन्स असतो तो डेबिट बॅलन्स असतो. म्हणजे ड्रॉइंगचा बॅलन्स हा नेहमी डेबिट दिलेला असतो. त्याच्यानंतर बँक लोन सुद्धा लायबिलिटी असते, त्यामुळे त्याचा बॅलन्स हा क्रेडिटलाच नोंदलेला असतो. तुम्ही लेजरात सॉरी जेव्हा तुम्ही आपला प्रॉब्लेम दिलेला असतो वर्गामध्ये त्यावेळेला तुम्ही फक्त त्याच्याकडे लुकिंग करायचं, ओव्हर लुकिंग करायचं, जे जे काही तुम्हाला सांगितलेलं असेल त्याचे बॅलन्स डेबिटच का. तर त्याला हा नियम आहे, ऑल दी असेट्स आर हॅव्हिंग द डेबिट बॅलन्सेस. तुम्हाला सांगता आलं पाहिजे असेट आपण डेबिटलाच का घ्यायची, तर त्याचा नियम आहे ऑल दी असेट्स आर हॅव्हिंग डेबिट बॅलन्सेस अँड ऑल द लायबिलिटीज आर हॅव्हिंग क्रेडिट बॅलन्सेस. म्हणजे म्हणून आपण असेटला नेहमी टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणतो. एखादी जर प्लांट अँड मशिनरी अकाउंट जर आपण ओपन करायचं म्हटलं तर त्याचा आपण ओपनिंग बॅलन्स जो असतो, सुरुवातीचा बॅलन्स जो असतो, तो बॅलन्स आपण टू बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहितो. म्हणजे त्या पद्धतीनं त्याचा बॅलन्स लिहिला पाहिजे. तर लायबिलिटी जर समजा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलं तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट त्याचा बॅलन्स हा बाय बॅलन्स ब्रॉड डाऊनच असला पाहिजे. ही इज द लायबिलिटी, कॅपिटल इज टू बी रेकॉर्डेड ऑन द लायबिलिटी, दॅट्स वाय इट इज टू बी रेकॉर्डेड कॅपिटल अकाउंट बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. अँड असेट असतील कुठल्याही तर त्याचा बॅलन्स हा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन असतो. असेटमध्ये फर्निचर, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, मोटार व्हेइकल, कॅश बँक कॅश अकाउंट असेल, बँक अकाउंट असेल, ह्या सगळ्यांचे टू बॅलन्स ब्रॉड डाऊनच आपण सुरुवात करतो. आणि जेव्हा आपण टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणतो तेव्हा अकाउंट क्लोज करताना त्यांचे ऑटोमॅटिक बॅलन्स बाय बॅलन्स कॅरी डाऊन असतात. म्हणजे असेटला जर आपण टॅली करायचं म्हटलं एखादे असेट अकाउंट प्लांट अँड मशिनरी तर त्याचं जे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन हा ओपनिंग बॅलन्स असतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली जेव्हा आपण त्याची टोटल करतो तेव्हा बाय बॅलन्स कॅरी डाऊनच येणार. म्हणजे डेबिट इज ऑलवेज ग्रेटर दॅन क्रेडिट, म्हणजे त्या पद्धतीनं बाय बॅलन्स कॅरी डाऊन हा असेटचा असेल. तसंच लायबिलिटीचा जर समजा सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट तुम्हाला ओपन करायला सांगितलं तर सन्ड्री क्रेडिटरचा बॅलन्स हा बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन असेल. आणि जे काही त्याचे व्यवहार झालेले असतील ते झाल्यानंतर त्याचं अकाउंट क्लोज करताना त्याचा क्लोजिंग बॅलन्स टू बॅलन्स कॅरी डाऊन हा डेबिटला असेल. सो सच टाईप ऑफ थिंग्स यू मस्ट कीप इन माइंड. आता सेकंड, धिस इज रिलेटेड टू असेट्स अँड लायबिलिटीज. ऑल द असेट्स आर हॅव्हिंग डेबिट बॅलन्सेस अँड ऑल द लायबिलिटीज आर हॅव्हिंग क्रेडिट बॅलन्सेस. तसेच ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर हॅव्हिंग डेबिट बॅलन्सेस. ऑल द एक्सपेन्सेस, आता परचेस हा एक्सपेंडिचर असतो, परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. वेजेस हा देखील एक्सपेंडिचर असतो त्यामुळे तो आपण टू वेजेस डेबिटला घेतो. बाकीचे जे खर्च असतील ते सगळे आपण डेबिटला घेतो. मग ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची सॅलरी असो, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, देन लाइटिंग, देन रिपेअर्स, देन मेंटेनन्स, देन रेंट पेड, बँक चार्जेस पेड, बॅड डेट्स वगैरे सगळे जे दिलेले असतील ते सुद्धा एक्सपेंडिचरच्या टाईपमध्ये येतात. आणि ऑल दी इन्कम्स अँड गेन्स आर हॅव्हिंग द क्रेडिट बॅलन्सेस. तुम्हाला जर समजा डिस्काउंट अलाउड आणि डिस्काउंट रिसिव्ड हे कंबाईन दिले, डिस्काउंट अलाउड पण म्हटले नाही आणि रिसिव्ड पण म्हटले नाही, फक्त ट्रायल बॅलन्समध्ये जर डिस्काउंटच्या डेबिट आणि क्रेडिटच्या दोन्ही रकमा दिल्या असतील तर डेबिटला समजा 10,000 दिलेत, दॅट इज द डिस्काउंट अलाउड. तुम्ही कुणाला तरी तो अलाउड केला म्हणून तो डिस्काउंट अलाउड. जर डिस्काउंटची अमाऊंट क्रेडिटला असेल तर दॅट इज डिस्काउंट रिसिव्ड. म्हणजे इन्कम आहे ते त्या पद्धतीनं त्या ठिकाणी नोंदवलं जात असतं. सो दीज आर सम इम्पॉर्टंट थिंग. नाउ ॲडजस्टमेंट्स, इन द ॲडजस्टमेंट यू हॅव स्टडीड सो मेनी ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग रेंट. Outstanding adjustment is to be added in the particular item. Suppose
salary given 10,000 and add outstanding 2,000. Outstanding दिलेले असेल तर ती 10,000 मध्ये 2,000 add केली जाते आणि outerला 12,000 लिहिले जातात. आता ही जर सॅलरी प्रीपेड असेल, इफ सॅलरी इज गिवन 10,000 अँड इट इज प्रीपेड हॅविंग 2,000, प्रीपेड असेल ती आपण लेस करतो, तो 10,000 मायनस प्रीपेड 2,000, आउटर कॉलम 8,000. सो आउटस्टँडिंग इज टू बी ॲडेड इन द पर्टिक्युलर आयटम अँड प्रीपेड इज टू बी डिडक्टेड फ्रॉम द पर्टिक्युलर आयटम. सॅलरीचंच उदाहरण सांगितलं मी, आउटस्टँडिंग सॅलरी असेल तर ती सॅलरीमध्ये ॲड होईल ॲडजस्टमेंटमध्ये, आणि प्रीपेड असेल तर ती सॅलरीमधून डिडक्ट होईल. आता हा झाला वन इफेक्ट. एव्हरी ॲडजस्टमेंट हॅव टू इफेक्ट्स. ट्रायल बॅलन्समधला जो आयटम असतो तो आपण एकाच ठिकाणी नोंदवतो, त्याला दोन दोन ठिकाणी आपण नोंदवत नाही. पण ॲडजस्टमेंट जे असतात, एव्हरी ॲडजस्टमेंट हॅज टू फोल्ड इफेक्ट. कुठलीही ॲडजस्टमेंट दिली, आता क्लोजिंग स्टॉक आपल्याला समजा 1,00,000 रुपये दिला, क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंटमध्ये 1,00,000 रुपीज जर गिवन दिला असेल, तर आपण क्लोजिंग स्टॉक हा पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेतो बाय क्लोजिंग स्टॉक 1,00,000. अँड अनदर इफेक्ट इज टू बी शोन ऑन द असेट साइड. असेट साइडला क्लोजिंग स्टॉक आपण घेतो. आता दुसरे समजा ज्या काही ॲडजस्टमेंट असतील, त्याच्यामध्ये डिप्रिशिएशन ऑन असेट असेल, तर पर्टिक्युलर असेटमधून आपण लेस डिप्रिशिएशन करतो. डिप्रिशिएशन असेटमधून वजा करायचे असतात. समजा 2,00,000 प्लांट अँड मशिनरी आहे, त्याच्यावर 10% आपल्याला डिप्रिशिएशन चार्ज करायला सांगितलं. 2,00,000 10% म्हणजे 20,000. ते आपण प्लांट अँड मशिनरी इरन कॉरमला घेणार 2,00,000, लेस डिप्रिशिएशन 10% 20,000, अँड आउटर कॉलम वी आर रेकॉर्डिंग 1,80,000. दिस इज द वन इफेक्ट ऑन बॅलन्स शीट असेट साइड. द अनदर इफेक्ट ऑफ डिप्रिशिएशन इज मेड ऑन डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू डिप्रिशिएशन. त्याच्याखाली जेवढे जेवढे डिप्रिशिएशन असतील, प्लांट अँड मशिनरी असेल, लँड अँड बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, मोटार व्हेकल असेल, तर सगळ्यांचे जे जे म्हणून काही डिप्रिशिएशन असतील ते आपण सेकंड इफेक्ट वी आर मेकिंग टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. त्याच्यानंतर डेटर्स वगैरे दिलेले असतात. डेटर्स हॅविंग द डेबिट बॅलन्स सो इट कॅन बी रेकॉर्डेड टू द असेट साइड अँड देअर इज अ प्रोव्हिजन ऑफ ऑर द ॲडजस्टमेंट्स आर देअर ऑन द डेटर्स. क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स ॲट द रेट ऑफ 5%, 10%, व्हॉट एव्हर मे बी. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर मेकिंग दॅट. अँड इफ इन द ट्रायल बॅलन्स बॅड डेट्स आर गिवन, डेटरच्या बाबतीमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी असते की जर तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेट्स दिलेले असतील, तर ते बॅड डेट्स तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचे असतात ट्रायल बॅलन्समधले. पण जर तुम्हाला बॅड डेट्सची प्रोव्हिजन सांगितली असेल आणि डाऊटफुल डेट्स पुढचे सुद्धा सांगितलेले असतील, तर सुरुवातीला डेटर्समधून बॅड डेट्स रिटर्न ऑफ वजा करायचे, जुने जे असतील ते रिटर्न ऑफ वजा करायचे. समजा 30,000 डेटर्स आहेत आणि त्याच्यामधून 2,000 रिटर्न ऑफ करायला सांगितले बॅड डेट्स, तर लेस रिटर्न ऑफ 2,000. 30,000 2,000 गेले, 28 राहिले, आणि 28,000 पुन्हा 10% जर RDD काढायला सांगितलं असेल, तर 28,000 10% म्हणजे 2,800 अशा पद्धतीनं तो वजा केला पाहिजे. अगदीच 30,000 कधीही RDD कॅल्क्युलेट करायचा नाही. पहिलं बॅड डेट्स रिटर्न ऑफ करायचे 2,000, मग राहिले 28,000, आणि 28,000 10% म्हणजे 2,800. तुम्ही जर RDD 30,000 डायरेक्ट चार्ज केला तर तुमचं कॅल्क्युलेशन चुकेल. 30,000 10% तुम्ही करणार 3,000, पण विदाउट बॅड डेट्स कन्सिडर न करता तुम्ही केलेलं असल्यामुळं ते चुकतं. मग आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की मी असं असं केलं होतं तरी मला मार्क्स काय बरोबर मिळाले नाहीत, कमी मिळाले. सो दीज टाईप्स ऑफ थिंग्स आर टू बी देअर इन द अकाउंटन्सी. सो हे झालं बॅड डेट्सच्या बाबतीमध्ये. नंतर ज्या अनेक प्रकारच्या प्रोव्हिजन्स असतात,
provision made for general reserve, provision made for income tax, या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला adjustment मध्ये लक्षात घ्यायच्या असतात. So every adjustment is having twofold effect. कुठल्याही adjustmentला एका ठिकाणी नोंदून भागत नाही. आता काही exceptional adjustment असतात, त्याच्यामध्ये जर समजा गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर समजा 10,000 दिलेले आहेत, ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेणार बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 10,000. आणि जर समजा ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं असेल की 10,000 वस्तू डिस्ट्रॉयड झालेल्या आहेत परंतु 8,000 rupees आर पेड बाय द इन्शुरन्स कंपनी, इन्शुरन्स क्लेम इज रिसिव्ड ऑफ रुपीज 8,000, देन दिस अमाउंट ऑफ इन्शुरन्स क्लेम वी आर रेकॉर्डेड टू द बॅलन्स शीट असेट साइड. इन्शुरन्स क्लेम 8,000, 10,000 जो लॉस झाला त्याच्यातले 8,000 इन्शुरन्स कंपनीकडून मिळाले, आणि जो 2,000 लॉस आहे दॅट लॉस लॉस इज टू बी शोन ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू लॉस बाय फायर. सो दीज थिंग्स आर टू बी देअर. काही अपवाद असतात नियमाला. एव्हरी ॲडजस्टमेंट हॅज टू फोल्ड इफेक्ट, बट धिस ॲडजस्टमेंट इज अ एक्सेप्शन. त्याला अपवाद आहे की ह्याचे तीन इफेक्ट होतात. तुम्हाला जर म्हटलं की गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 10,000 आहेत आणि इन्शुरन्स कंपनीने तुम्हाला 8,000 दिले, तर तुम्ही मधले दोघांचा जो फरक आहे 10,000 वजा 8,000 करून, तो तुम्हाला कुठेही सांगितलेला नसतो की हा लॉस बाय फायर आहे म्हणून. दॅट इज टू बी आयडेंटिफाईड युअर सेल्फ. तुम्ही तो ओळखायचा असतो. 10,000 डिस्ट्रॉयड झाल्या, 8,000 इन्शुरन्स कंपनीने दिल्या, म्हणजे प्रत्यक्ष लॉस किती झाला, दॅट इज टू बी रेकॉर्डेड ऑन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. तो डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, हे तत्व पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लागू होतं. अकाउंटचे सगळे जे नोंदी होतात किंवा अकाउंटच्या सगळ्या ज्या गोष्टी होतात, दॅट डिपेंड्स अपॉन अकाउंटिंग रूल्स, अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, अकाउंटिंग पॉलिसीज. कधीही आपण ह्या पॉलिसी जे फॉलो करायचे असतात. असेट्स आर हॅव्हिंग डेबिट बॅलन्सेस म्हटलं की त्याचा डेबिटच बॅलन्स लिहिला पाहिजे. आता तुम्ही 11वी 12वीला असताना तुम्हाला कधी कधी वाटलं असेल सरांनी आपल्याला प्लांट अँड मशिनरीचा बॅलन्स डेबिट आहे की क्रेडिट आहे सांगितलं नाही. जर सरांनी नसलं सांगितलं तर काही हुशार महाभाग प्लांट अँड मशिनरीला क्रेडिटला घेऊन टाकणार, परचेसेसला क्रेडिटला घेणार, सेल्सला डेबिटला घेणार. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बेसिक थिंग्ज आहेत, अकाउंटन्सीमधल्या बेसिक थिंग्ज आहेत. परचेसेस म्हटलं की सरांनी न सांगता तुम्ही डेबिटलाच तो बॅलन्स लिहिला पाहिजे. सेल्स म्हटलं की तो क्रेडिटलाच गेला पाहिजे. डिस्काउंट अलाउड म्हटलं की तो डेबिटला आला पाहिजे. डिस्काउंट रिसिव्ड म्हटलं की तो क्रेडिटला गेला पाहिजे. रेंट पेड म्हटलं की डेबिटला आलं पाहिजे. रेंट रिसिव्ड म्हटलं की तो बॅलन्स क्रेडिटलाच गेला पाहिजे. म्हणजे ऑटोमॅटिकली तुमच्या हे डोक्यात फिट झालं पाहिजे. नाहीतर सर परचेसेसचा बॅलन्स नाही तुम्ही सांगितला, अरे कशाला सांगायला पाहिजे. परचेसेस आर डेबिट बॅलन्स अँड सेल्स आर क्रेडिट बॅलन्स. नाहीतर पोर वाट बघत बसतात, आता सर काय सांगतील. परचेसेस सरांनी नुसतं सांगितले, राईट डाऊन परचेसेस 2 lakhs. काही काही हुशार मुलं परचेसेस क्रेडिटला घेऊन टाकतात. हुशार या अर्थानं की त्यांना काहीच कळत नाही डेबिटला घ्यायचं की क्रेडिटला घ्यायचं. सरांनी सांगितलं सेल्स 3 lakhs, चला ह्यांनी क्रेडिटला घ्यायच्याऐवजी सेल्स डेबिटला घेऊन मोकळे झाले. त्यामुळे ट्रायल बॅलन्स कधी टॅली होईल का? ट्रायल बॅलन्स जर टॅली झाला नाही तर आपलं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट कधीच टॅली होत नाही. पहिलं ट्रायल बॅलन्स टॅली असला पाहिजे, त्याचे बॅलन्सेस बरोबर लिहिले पाहिजेत, आणि मग आपलं फायनल अकाउंट किंवा जे काही अकाउंट ओपन करतो ते टॅली होत असतात. तर ह्या सगळ्या बेसिक थिंग्ज आहेत. नंतरच्या तासाला मी तुम्हाला आपला जो सिलॅबस आहे अकाउंटन्सी अँड फिनान्शियल मॅनेजमेंट, त्याच्यावरचा सिलॅबस मी तुम्हाला देईन. फर्स्ट सेमिस्टरसाठी आपल्याला साधारणपणे 4-5 टॉपिक असतील. त्याची थोडक्यात आता मी तोंड ओळख तुम्हाला या ठिकाणी करून देतो. पहिला जो असेल तो असेल फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेडर. सोल ट्रेडर म्हणजे एकल व्यापारी संस्था, वन मॅन शो. तर त्याच्यामध्ये
सोल ट्रेडरचं फायनल अकाउंट असेल, त्यानंतर डिपार्टमेंटल अकाउंट्स हा दुसरा टॉपिक असेल. डिपार्टमेंटल अकाउंट नंतर बाकीचे जे काही अकाउंट्स येतील त्या सगळ्यात, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला फायनल अकाउंटनेच मी सुरुवात करणार आहे. म्हणजे ह्या ज्या तीन चार टॉपिक असतील त्या टॉपिकची चर्चा आपण सिलेबस मध्ये पुढच्या तासाला करूया. आणि सगळ्यांनी वह्या सोबत घेऊन बसायचं आहे. अकाउंटच्या पिरियडला येताना वह्या आणि पेन बरोबर असला पाहिजे. जे जे काय आपण करतो ते लिहून घ्यायचं. जे जे मी आता सांगितलं ते कुणी कुणी लिहून घेतलं? अकाउंटचे नियम सांगितले मी, ऑल द असेट्स आर हॅव्हिंग डेबिट बॅलन्सेस. कुणीही असेट चुकूनही लायबिलिटी म्हणजे क्रेडिटला लिहायची नाही. आणि नवीन नवीन मुलं शोध लावतात, परचेसेस जर आपण डेबिटला घेत असतो ट्रेडिंग अकाउंटच्या, तर काही काही मुलं परचेसेस क्रेडिटला घेतात, बाय परचेसेस. आणि सेल्स कुठे घेतात? टू सेल्स. म्हणजे ह्या गोष्टी ते वर्गात कधीच आले नसतात, त्यांची काही चूक नसते. त्यांना अकाउंट म्हणजे कशासोबत खायचं असतं तेच माहिती नसतं. पण अकाउंट हा असा विषय आहे, सगळ्यांना माहिती असावं. समजला तर तो भरपूर मार्क्स देऊन जातो. 100 पैकी अगदी 90-95, 100 पैकी 100 मार्क्स मिळवणारे अकाउंट्समध्ये विद्यार्थी असतात. आणि ज्याला काही समजलं नाही त्याला काय बोलायची गरज नाही. जे तो पास होता होता त्याच्या नाकीनऊ येतात. 15, 20, 25, 30 काठावर पास होणारे 35 लकीली सुटलेले असतात. आणि जो कोणी चांगली मार्क्स मिळवतो अकाउंटमध्ये 70%, 80%, 85%, 90%, ही इज अ आउटस्टँडिंग स्टुडंट. आणि जे पास होतात 35%, दे आर पुअर ऑर ॲव्हरेज स्टुडंट. त्यांनी फार अकाउंटमध्ये मला फार जमतं असं म्हणून हुशारकी करायचं काहीच काम नाही. तर अकाउंट हा विषय सोपा आहे, समजून घेतला, नियम पाळले, त्याचे प्रिन्सिपल्स लक्षात घेतले तर अकाउंट सारखा स्कोरिंगचा विषय नाही. अगदी सुरुवातीपासून तुम्हाला 11वी 12वी झालात, ज्यांना ज्यांना चांगले मार्क्स मिळवले असतील ते लोक विद्यार्थी अकाउंटमध्ये स्कोर चांगला मिळवतात. काहींना 35% मिळाले, 35 मार्क मिळाले तरी उड्या मारत सुटणारे असतात. त्यांना अकाउंटचं काहीच कळत नाही. मग ते परचेसेस लिहितं इकडं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, आणि सेल्स लिहून टाकते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. असेट जर असेल बँक बॅलन्स ते लिहून टाकते लायबिलिटी साईडला. आणि सन्ड्री डेटर्स असतील ते लिहितं इकडे लायबिलिटी साईडला, आणि क्रेडिटर्स लिहितं असेट साईडला. म्हणजे काहीच माहिती नसते. दीज थिंग्स आर टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून याच्यासाठी एक लक्षात घ्यायचं, ऑल द असेट्स आर हॅव्हिंग डेबिट बॅलन्सेस अँड ऑल द लायबिलिटीज आर हॅव्हिंग क्रेडिट बॅलन्सेस. लायबिलिटी म्हटलं की त्याचा बॅलन्स क्रेडिट असणार, मग ते लायबिलिटीलाच येणार. आणि असेट म्हटलं की डेबिट बॅलन्स असणार, ते असेटलाच जाणार. एक्सपेन्सेस म्हटलं की त्याचा बॅलन्स डेबिट असणार, इन्कम म्हटलं की त्याचा बॅलन्स क्रेडिट असणार. सो दीज थिंग्स यू मस्ट नो यू व्हेरी वेल. आणि अकाउंटन्सीच्या बाबतीमध्ये आपले जे पिरियड होतात त्या सगळ्या पिरियडला प्रत्येकाने अटेंड असलं पाहिजे. वही घ्यायचं, प्रत्येकाने वह्या घेतल्यात का? मोठे मोठे नोटबुक मिळतात, छोटी वही मला नको आहे. 100 पेजेसची छोटी वही, 200-200 पेजेसचं नोटबुक जे मिळतं त्याला क्वायर बुक म्हणतात. ते क्वायर बुक सगळ्यांनी घ्यायचं, पट्टी घ्यायची सोबत, आखायला व्यवस्थितपणे. अकाउंटन्सीमध्ये नीटनेटकेपणा असला पाहिजे, नाहीतर मांजराचा पाय कुत्र्याला आणि कुत्र्याचा पाय मांजराला असं कधीही करायचं नाही. तुमचा कॅल्क्युलेशनसाठी प्रत्येकाकडे कॅल्क्युलेटर पाहिजे. मोबाईलवर कॅल्क्युलेशन करायचे नाहीत. कॅल्क्युलेटर 100-75 रुपयापासून मिळतात बाजारामध्ये. मोबाईलवर कॅल्क्युलेशन करायला गेला की तुम्हाला भागाकार करताना वजाबाकी मारली की तुम्हाला पुन्हा रक्कम फीड करावी लागते. तर तसं 75, 100, 200, 250, 300 जसा तुम्हाला परवडेल तसा कॅल्क्युलेटर प्रत्येकाने घ्यायचा. कारण इथून पुढे जोपर्यंत आपल्याला हा कोरोना आहे तोपर्यंत ऑनलाईनच टीचिंग करावं लागेल. आणि कॅल्क्युलेशन जर तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला ते स्वतःचं डोकं वापरता
येत असेल तर अगदी उत्तम, पण जर आपल्याला जमतच नसेल पर्सेंटेज काढणं किंवा बेरजा वजाबाका करणं, तर तुम्ही कॅल्क्युलेटर घ्या. कॅल्क्युलेटरचा 50 पासून 100 रुपये, 200, 250, 300 पासून तो मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं, मी परवाच्या दिवशी माझे काही ओळख करून दिलेली नव्हती, मी आज तुम्हाला ओळख करून देतोय. आय एम डॉक्टर साहेबराव ओहोळ. माझं क्वालिफिकेशन आहे एम कॉम, एम फिल, पी एच डी. सगळ्या ज्या डिग्री आहेत त्या सगळ्या डिग्र्या मी मिळवलेल्या आहेत. एज्युकेशनमध्ये टॉपमोस्ट डिग्री पी एच डीची असते, ती पी एच डीची डिग्रीसुद्धा मी मिळवलेली आहे. म्हणजे शिकवत असताना मी शिकलो आहे. 2013 साली मी पी एच डी झालो, 1998 साली मी एम फिल झालो, 1987 साली मी एम कॉम झालो, 1985 साली मी बी कॉम झालो, आणि 1980 साली मी म्हणजे 10वीला होतो. म्हणजे अशा ज्या गोष्टी असतात माणसाला. आता तुम्हाला जर मार्क विचारले 10वीचे मार्क किती ऍडमिशन घेताना, तर तुम्ही लगेच मार्कशीट बघत होता. माझी 10वीची सुद्धा मार्क्स पाठ आहेत. मला 10वीची मार्क्स, मला 287 मार्क्स होती 10वीला. किती? 287. 7 भागा त्याला, 7 चौका 28, 7 एके 7, कुठेही अपूर्णांकात नाही. 41% वाला मी कॉमर्सला आलो, आणि कॉमर्समध्ये 12वीला मला 62% मार्क मिळाले. 10वीपर्यंत जरा थोडा माणूस जे एवढं काही समजत नाही, कशाही पद्धतीनं तो चालत असतो, अभ्यास करत नाही व्यवस्थित वगैरे, तर 41% वाला मी 12वीला 62%वर आलो. त्याच्यानंतर मात्र कधीही मी खाली गे म्हणजे पर्सेंटेजमध्ये आलेलो नाही. एफ वायला मला 63% मिळाली, एस वायला मला 64% मिळाली, बी कॉमला 65% मार्क्स मिळाले, एम कॉमला पुढे जास्तच वाढत गेलो, एम फिलला पण वाढत गेलो, पी एच डीला पण वाढत गेलो. आपला नेहमी चढता क्रम असला पाहिजे, उतरता घसरता कामा नये. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. गेली 23 वर्ष मी फुंडे कॉलेजमध्ये अकाउंटन्सी शिकवतोय. तुमचा जन्मही झालेला नसेल तेव्हा मी 1997 इथं फुंडे कॉलेजमध्ये आलो बदलून. माझी सध्या 33 वर्ष सेवा झालेली आहे. अजून 2-4 वर्ष माझी बाकी आहेत. तुम्ही बी कॉम होईपर्यंत मी तुम्हाला शिकवायला आहे. तर अशा पद्धतीनं सगळ्यांची वाटचाल एका वेगळ्या पद्धतीनं व्हावी. आणि प्रत्येकाची आता मला तुमचे फोन नंबर वगैरे ग्रुप करताना नावं थोडीशी माहीत आहेत, पण जोपर्यंत आपण क्लासमध्ये येऊ शकत नाही, भेटू शकत नाही, तोपर्यंत तशी जास्त ओळख आपली काय होणार नाही. पण माझं नाव निदान अकाउंटन्सीच्या सरांचं नाव काय तुम्हाला माहीत असावं, डॉक्टर ओहोळ एस बी. डॉक्टर ओहोळ एस बी इज अवर अकाउंटन्सी टीचर. मग तुम्हाला एस वायला असेल, मी टी वायला असेल, ऑल अकाउंटन्सी सब्जेक्ट्स आर टॉट बाय मी फ्रॉम फर्स्ट इयर बी कॉम, सेकंड इयर बी कॉम टू टी वाय बी कॉम. सगळ्या वर्गासाठी मी अकाउंटन्सी शिकवतो. आणि गेल्या 33 वर्षाचा अनुभव आहे. काहीच अडचणी येत नाहीत. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करू. तर आता इथं आज आपण थांबूया. पुढच्या पिरियडला मी तुम्हाला सिलॅबस देईन, सिलॅबसवर आपण डिस्कशन करू. आणि आता थांबूया, मला परत आता कॉलेजमध्ये जायचं आहे. ओके, थँक्यू. ओके.